रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या 8 दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता फ्रान्सच्या अध्यक्षांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी 1.5 तास चर्चा केली. इमॅन्युएल मॅक्रॉन मध्यस्थाच्या भूमिकेत आता आलेले दिसत आहेत. पुतीन यांच्यानंतर ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. अणुयुद्ध टाळण्यासाठी आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मध्यस्थी करताना दिसत आहेत.